आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर कारदगा बारवाड परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष. 15 मेला कर्नाटक विधानसभेचा निकाल लागला. यामध्ये भाजपाने काँग्रेस आणि जेडीएस पेक्षा जास्त जागा जिंकल्या आणि भाजपाची सत्ता येईल असे वारे वाहू लागले. 17 मे रोजी येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली, मात्र पूर्ण बहुमत नसल्या कारणाने त्यांनी आज राजीनामा दिलाय. राजीनाम्याचे वृत्त समजताच कारदगा बारवाड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके गुलालांची उधळण करत गाड्यांच्या पुंगळ्याकडून एकच जल्लोष केला आणि दिलसे काँग्रेस फिरशे अशा घोषणा दिल्या आणि एकच जल्लोष झाला. महानकारी न्यूज साठी कारदगाहून रंगराव बन्ने.